नमस्कार मैत्रिणींनो, आम्ही रुचिरामध्ये आपलं स्वागत। मी सौ सुनीता येळे। मी तुम्हाला आज बटाटवडे कसे बनवायचे आहे ही रेसिपी दाखवणार आहे। झणझणीत असे झटपट बटाटवडे मी दाखवणार आहे। त्यासाठी साहित्य पहा तुम्ही। इथे मी घेतले आहे बेसन पीठ, उकडलेले बटाटे, कोथिंबीर, जिरे, हळद, कढीपत्ता, अद्रक, लसूण। कढई गॅसवर ठेवून कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे। त्यामध्ये मी हळद टाकले आहे, त्यानंतर कोथिंबीर, कढीपत्ता, अद्रक, लसूण हे सर्व मिक्सरमध्ये पेस्ट करून छान अशी परतून घेतले आहे। व त्यामध्ये जे आपण उकडलेले बटाटे होते ते मी छान असे कुस्करून टाकले आहे कढईमध्ये। त्यामुळे काय होतं, सर्व मिश्रण छान मिक्स होते। खूप छान असे हे मिश्रण मिक्स झाले आहे। पहा तुम्ही, आता या मिश्रणाचे गोल करून ठेवले आहे। छान असे गोल हातावर करून मी घेतले आहे। त्यानंतर मी एका बाउलमध्ये बेसन पीठ घेतले आहे, त्याच्यामध्ये थोडेसे मीठ टाकायचे आहे। इथे पहा कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे। छान असे तेल गरम झाले आहे। त्यानंतर मी गोल केलेले बटाटे बेसन पीठामध्ये छान पद्धतीने बुडवून आपले गरम कडकडीत झालेल्या तेलामध्ये आता तळून घ्यायचे आहे। पहा खूप छान असे झणझणीत आपले बटाटवडे झाले आहे। तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्की करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। आम्ही रुचिरा चॅनलला लाईक करा, कमेंट द्या, सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। धन्यवाद।